पाटील काका आहेत का? पाटील काका आहेत का? पाटील काका आहेत का? काय ग, अगं आहे का गुरु, मला ऐकायला चांगलं येत हा, तर ह्या काय तर वाप घेतोय ना म्हणून आलं तस. हा सॉरी, ते पाटील काका पाहिजे होते, त्यांच्याकडे काम आहे. हा मीच पाटील काका, बोल ना. काका तुमच्याकडे थोडं काम होत. मी रघुनाथ मानेंची मुलगी राधा. अगं पोरी काय म्हणतेस काय, रघुनाथाची पोरगी तू? अगं लय लय उपकार आहेत हा रघुनाथाचे माझ्यावर. अग माझी परिस्थिती नव्हती ना, तर माझ्या माग कोण पण उभा नव्हता, पण रघुनाथानं मला लय मदत केली. तर काय म्हणतात ना, आर्थिक मानसिक सगळी मदत केली त्यांना. काय नाही केला माझ्यासाठी म्हणजे? अगो बाय, काय नाही केला माझ्यासाठी? हा काय जर काय करायचं ना, सगळं सगळं केला ना माझ्यासाठी. लय मोठा होता रघुनाथ, माहितीये तुला. चांगलं आहे हा काका, पण ना आता मला तुमची मदत हवी होती. माझी मदत तुला? नक्की करण, सांग काय काम आहे तर मला सांग. तुम्हाला तर माहीतच असेल, आमचे नामदेव काका, त्यांचा आत्माराम काकांसोबत जमिनीवरून वाद चालू आहेत ना. माहित आहे मला. ती माझ्या बाबांच्या नावावरची जमीन आत्माराम काकांनी त्यांच्या नावावर करून घेतली. काय ती जर जमीन तुम्ही मला मिळवून द्यायला मदत केलीत ना, तर खूप होईल. करण, मी तुला मदत करण. हा अगं तो आत्माराम काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे, मी नक्की मदत करेन. रघुनाथाच उपकार आहेत माझ्यावर, करण तुझ्यासाठी काहीतरी. असू दे. अगं बायानो आलात तर चाय पाणी काय घेता? नाही, असू दे. बरं झालं नाही म्हणाला होते, तर आता घरात पण कोण नाही. हा पण मग जाऊ ना, आत बस ना. नाही नाही असू देत, पुन्हा कधी येईल. हा या, चालेल चालेल. थँक्यू. काय म्हणालीस? थँक्यू असं नाही म्हणायचं पोरी. मोठा होता तुझा बाबा, मोठा होता. जा तू जा. हा जा, चालेल या. चिक्या, कशी वाटली कविता? खरा सांगू की खोट? खरा सा. हा बघ, खरा सांगायचा ना, तू किती दिवस असा सच्चा तू प्रेमावर आणि निसर्गावर कविता करणार आहे? त्याला मी काय करू? अरे हा निसर्ग बघितला ना का जो मला लगेच सुचतं मी कवी आहे ना, लेखक आहे. त्याच्या पेक्षा आहे ना भ्रष्टाचारावर लिव, आत्महत्यावर लिव, भूकमारीवर लिव. लिव जर ता नाही जमत असत ना गावातला सरपंच आणि आत्मारामाच्या ह्याच्यावर लिव, अन्यायावर लिव, अन्यायावर लिहितो लिहितो लिहितो. तू पहिला शांत शांत. हा आणि तुझ्यासारखं नाही कोंबडी चोरण्यात का सोपं आहे. पण सच्चा ह्या सगळ्या तुझ्या कवितेत का नाही? काय आपल्या गावात सरपंच आणि आत्मारामाच्या किती भानगडी आहेत, त्याच्याबद्दल काहीतरी लिव. अरे सगळ्या गावातल्या जमिनी हडपला नि, गावात हागणदारी मुक्ती योजना आली. तुला माहिती कायदा गावात सरपंच आणि आत्मारामाचा केवढा मोठा? काय बाथरूम बाथरूम. अरे चार लोक झोपतील त्याच्यात. पण त्यात जाऊ दे, पण तुझी काय एवढी चलते? तुला काय बसायला जागा नाही? गृहत
अरे याचाच तर दुःख आहे ना, म्हणजे सांगतो मी असा बसाय गेलो ना टक्कन डोकं आपटतं. अरे तुझा आवाज का बरं मोठाच आहे ना, गप्र उमेले म्हणून सांगतो. ह्या असा सगळा आहे ना त्याच्यावर काहीतरी लिहू. लोक अशी ना पेटून उठली पाहिजे, पेटून उठली झोपला पाहिजे. लिहून 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 लिहू पाहिजे. पण तू पाहिला शांत हो, शांत हो, शांत होतो. हा हा अन्याय हो, अन्याय अन्याय झालेला आहे. शांत हो, शांत लिहू, लवकर लिहितो लिहितो. झाला, थांब थांब जरा, सुचला काय रे? सुचताय, जरा थांब जरा थांब. अरे सुचत रांडाच्या नुसतं आंदोलन करत पुढे येतोय, तुझ्याला घबरा. आणि मेला हे काय कोंबडी चोरण्यात का सोपं नाही आहे, जरा मला येल दे, कमी आहे मी. कल्ला फरपासन आहे, फरपासन. कुठला फरसान? फरपासन, फरपास. ए तुला प्रोफेशन म्हणायचंय काय रे? तुला समजलाय ना, तसा बोल ना काय मत असता. त्याच्याबद्दल तू काय बोलायचं नाही, मी फक्त अन्याय. अन्याय 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 पेटून उठली पाहिजे. काय रे काय झाला, भांडत किती? बरा झाला बाबल्या तू आलास. अरे ह्याला किती वेळा सांगितलंय तर ह्या प्रेमावर कविता लिहत बसलाय. गावात एवढा अन्याय होत आहे त्याच्यावर कोण लिहणार रे? तू आता ना प्रेमावरच कविता लिहितो काय? हा प्रेमात पडलो ना कोणत्या तरी वय काय सचिया. मी सांगितलं त्याच्यावर लिह, थांबला पाहिजे. लोक सोबत एकटून उठले पाहिजे. हा हा लिहितो लिहितो, लिहू लिहितो लिहितो. तर बाबल्या गावात अन्याय होत आहे, अन्याय होत आहे. तुझा लक्ष नाही, तरुण पोर आहेत मी. ए तू लिहतो लिहतो लिहतो. अन्यायाबद्दल आता म्हणाय पाहिजे. आम्या मेल्या, तुझं नशीबच वाईट आहे रे. आपल्याला कोणतरी आता नवीन पोरगी पाठवायला हवी. किती दिवस आता सिंगल राहणार? राधा आपली बहीण निघाली, त्यामुळे आता आपला आपल्याला बघायला हवा. ए आम्या. हा राधा, तू माझ्याबद्दलच काहीतरी बोलत होतास ना? हा म्हणजे तुझाच विचार चालू होता. तू बोललीस ना ते आत्माराम काकाशी बोलले मी, तर पुढे काय करायचा तो विचार करत होतो, म्हणजे तोच बोलत होतो. कोणाशी? स्वतःशी. तू वियर्ड आहेस. म्हणजे? नाही म्हणजे आता आपल्याला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये, कारण मी बोलली आहे पाटील काकांशी आणि ते बोललेत की ते करतील मदत. कोण तू? रामचंद्र पाटील? हो, आणि ते स्वतःहूनच मला बोलले की बाई तू काळजी करू नको, होईल तुझं काम. आता ते स्वतःच बोललेत म्हणजे करतीलच ना काम. नाही केला तर बरं आहे, नाहीतर मग तो पण काही धडी जण आहे. म्हणजे? त्याच्यापासून लांब राहा तुम्ही, त्यान पण गावातल्या लय लोकांना फसवलं नाही. हो काय? होय मग. नाही आता करताय बोलला तर ठीक आहे, आणि मग नाही केलं तर? नाही केलं तर? नाही केलं तर आम्ही आहो ना, तू कशाला काळजी करतेस? तुझ्या प्रकरणाचा छडा आम्ही लाव, तुला ती जमीन आहे ना आम्ही मिळवून देऊ. तुम्ही आता घराकडे जात आहो का? होय काय, बरं ठीक आहे. मग मी पण जरा शेताकडे जात आहे, घरात नीच जावा. हा ठीक आहे. ए राधा, ते नक्की पाटील आपल्याला मदत करतील ना? कि ते पण ते आत्माराम सारखंच करतील? हा आता काही जरी झालं तर जमीन तर मिळवायचीच आहे, बघूयात. दादानू, दुर्गा, महाकाली, अंबा, सगळ्या देव्या दिसत होते मला तिच्यात. अहो कसली बोलत होती ती तुम्हाला? पण मी कुठं घाबरलो? मी घाबरलो काय? मी नाही घाबरलात, मी नाही घाबरत. ती जमीन माझी होती, माझी आहे आणि माझीच राहणार. पण दादानू, तुम्हाला पण मानलं पाहिजे. कसले बोलले तुम्ही तिला? बोलणारच ना, ती काय समजते काय मला? काल मुंबईस ना आलं एवढासा पार्थ तर आम्हा शिकवत. हा बघ, कावल्याचे शापन म्हैस मरत नाही. दादानू गाय असत मला शिकवतो आहे. नाही चल खाट लाव, खाट लाव. इथे झोपतावाय?
अरे ढोंगणास खोटलाव ढोंगणास. चल निघ. हा जातो. बोला साहेब. नाही कशी काय आठवण झाली म्हटलं मी. नाही आपला असं तुमच्या तब्येत पाण्याची चौकशी करण्यास फोन केला. म्हटलं विचारावं कसं काय आहात तुम्ही. काय आता जो वाईट बरं काय असेल तर असेल. आपण चांगलंच म्हणाय हवं ना. हा तर आपण खरं आहे तसं काय तुम्हाला नड असणारच नाही. नड काय जो गरीबाची चेष्टा करता वय बघ्या. अहो गरीब आणि तुम्ही काय चेष्टा करता की काय. गावातल्या सगळ्या जमिनी तुमच्या आहेत. नाही म्हणजे म्हणायचं काय तुम्हासनी. नाही बघा त्यातली एक जमीन त्या पोरीला गेली तर काय होईल. तुम्ही माझ्या जमिनीची चौकशी करायला आलो आहेत का त्या पोरीची वकिली घेऊन आलो आहेत. नाही हे बघा वकील वगैरे काय नाही हा पण पोर साधी आहे आणि म्हणून त्या जमिनीचं काय ना ते मिटवून टाका. साधी ओ वचा वचा भांडली माझ्या बरोबर. काय म्हणताय. हा तिला जमीन सोडा. जमिनीचा एक तुकडा पण देणार नाही मी. अहो पण हे बघा आणि तुम्हासनी एक सल्ला देतो. आम्ही तुम्ही गावात कुठं कुठं काय काय राजकारण केलेलं आहे कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत हे सगळं माझ्याकडे पुराव्यासकट आहे. तेव्हा तुमचा शानपणा याच्यातच आहे की माझ्या बरोबर राहावा माझ्या संगत चला. कळलं. तनू कुठे लक्ष आहे किती त्या चिठ्ठीमध्ये. अगं काय नाही ग बोल. ए राधा तिथे ना मला दुकान दिसतंय. आपल्या दोघांसाठी काहीतरी खायला घेऊन येऊ का ग. हा जा एकदाची. तुला काय हवंय का. नको तू जा बघून जा. तनू खरं खरं सांग कोणाची चिठ्ठी आहे. आहे फोनवरून मला हे सांगायला होणार नाही म्हणून मग आपली जुनी पद्धत वापरतो. ही चिठ्ठी लावली आहे. दर गणपतीला तुला सांगतो भेटायला येईल पण कामामुळे काय जमत नाही. या गणपतीलाही यायला जमणार नाही. तू काळजी घे. मी यायचा प्रयत्न करतोच आहे पण यावेळी यायला जमणार नाही. कोणाची आहे गरी चिठ्ठी. काही नाही त्या खाली आजी राहतात ना त्यांच्या मुलाने लिहिली. कधी कधी असं वाटत ना त्याला फोन करून चांगल्याच शिव्या द्याव्या. एवढ्या वर्षात कधीच नाही का जमत त्याला यायला गावी. खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल. प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम ग. त्याला स्वतःला नाही वाटत का आपली आई एवढी आजारी आहे तिला बघायला यावं तिची विचारपूस करावी. अगं साधी चौकशी करावी. राधा तुला माहिती आहे म्हातारी बिचारी एकटी असते कायम आजारी. तिला दवाखान्यात न्यायला आहे ना कोणीच कधीच नसत. आपला लेख येणार नाही या आशेने तिने जेवण पण सोडलंय. सुखत चालली आहे ग बिचारी. आणि तिला बघून आहे ना मला पण दुःख होत. आणि त्यामुळे ना मी तिच्याशी कधी कधी खोटं बोलून टाकते. येत्या गणपती तुझा लेख नक्की येईल. त्याने एकदा तरी यायला हवं होतं ग गावी. आपला लेख आपल्याला भेटायला एकदा तरी गावी येईल याच आशेने ती म्हातारी जगते. अजूनही जिवंत आहे ग. गावी आपल्या आजीला एकदा भेटायला जायला हवं ना.
बाबा त्याच्यापेक्षा आजीला इथेच बोलवा ना, मला ना आवडते गाव। बेटा ते नाही येणार इथे, त्याला नाही जमत मुंबईला। दरवेळी ठरवतो गणपतीतून गावी जायचं, म्हणजे खर तर आई आजारी असताना जायला हवं, पण तसा योगच येत नाही ग। कधी कधी आईची आठवण येते, आईचं आपलं सारखं नेहमी चाललेलं असतं, गावी ये गावी ये, पण जबाबदारांचं ओझ इतकं पायावर पेललंय ना की मुंबईतून पाय सुद्धा निघत नाहीत। अहो त्यांची सेवा करायला माणसं आहेत तिथे। हो आहेत ना, भरपूर माणसं आहेत, पण काही एक कामाची नाहीत। अगं तिचं तिथे नीट चाललं असतं तर आईने मला प्रत्येक वेळेला सारखं ये ये असं कळवलं असतं का, गावी बोलवलं असतं का? त्या भांडणामुळे गावापासून लांब गेलो तर गेलोच, पण आईपासून एवढं लांब जाईल असं नव्हतं वाटलं मला। अहो तुमचं म्हणणं पटतंय मला, पण गेल्या वेळेला आपण गावाला गेलो तेव्हा बघितलं ना तुम्ही जेवणावरनं कशी भांडणं केली त्यांनी। आणि कोण म्हणतो आपण आईची सेवा करत नाही म्हणून, दर महिन्याला तर पैसे पाठवतोय आपण। अगं सगळ्या गोष्टी पैशाने नाही मोजता येत। अगं अशी अनेक मुलं आहेत ज्यांना आपल्या आईची सेवा करण्याची साधी संधी सुद्धा मिळत नाही, आणि ती तिथे आपण इथे ती मेरी तरी करणार नाही आपल्याला। अहो लहान भाऊ आहे ना तिथे तिची सेवा करायला। आणि हे बघा मला ना त्या माणसांचं तोंडच बघायचं नाही, हवं तर सासूबाईंना बोलवून घ्यायचे। पण ती इथे येईल तेव्हा ना तिला तिचं गाव जवळच वाटत। हेच ऐकायचं तुमच्या तोंडून मला। हे बघ तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, ती आणि तू दोघी सेम आहात, एखाद्याचं ऐका ना भलं होईल तुमचं। तुम्ही उगीच भांडण करू नका माझ्याशी। आता मी भांडतोय का? हे बघा आता हे सगळे विषय राधा समोर नकोच ना उगीच। तुम्हाला एकदाच सांगते, तिला जर नाही जायचंय ना गावाला तर नाही जायचं आपण। नाही जायचं म्हणजे तिला तिचं गाव आवडायला नको? हे बघ मी मुद्दाम तिच्या समोर माझ्या लेकी समोर सांगतोय, कारण तिलाही कळलं पाहिजे की आपलं गाव हे तितकंच महत्वाचं आहे। बाबा मुंबई इज द बेस्ट। काय ग अशी एकदम गप्प झालीस? नाही तनू ही चिठ्ठी मी देऊ का त्यांना? अगं पण नाही, तू त्याची काळजी नको करू, तू फक्त सांग की त्या कुठे राहतात, मी देते। बर ते दुकान दिसतंय? हा त्याच्या बाजूला घर आहे बघ, तेच त्यांचे पहिलंच। हा हा चालेल मी देते। ए मला त्या दुकानात काहीच नाही भेटलं खायला। असू दे बघूयात नंतर, आता सध्या हे महत्वाचं काम आहे ते करूया। अरे काय कसली काम करायला आली नाही ते। अरे अरे ते दगडी काय मारत बसलायस, जरा मला मदत कर, जरा काम तरी लवकर होईल। हे काय रिकाम टाकण्याचं काम वाटतंय? अरे शिक्षण आहे। शिक्षण? कसलं शिक्षण? नेम लावायचं। आता दगडांनी नेम लावतोय, उद्या शब्दांनी नेम लावायला शिकशील। हे बघ त्या शब्दांना नेम लावून ना मला सत्यासारखा कवी बिवी नाही व्हायचंय। इथंच इथंच आजकालची पोरं मागं पडतात। अरे नजर कशी तीक्ष्ण पाहिजे, गावात काय घडतंय ना तक्रार कळला पाहिजे, आणि गावात काय घडतंय ते कधी आणि कोणाला सांगायचा तिथं नियम नाही चुकला पाहिजे। म्हणजे आता एक उदाहरण असेल तर सांगेल ना, तो मागच्या वाडीतला रम्या गेल्या आठवड्यात त्याच्याकडे पैसे नव्हते। काय बोलतो? माझ्याकडे 200 मागत होता। तुझ्याकडे? हो। म्हणजे असा झाला उघड्याजवळ नांगडा गेला आणि थंडीत कुडकुडून मेला? त्याच नांगड्यानं काल फोर व्हीलर गाडी घेतला नाही। काय बोलतोस तू, फोर व्हीलर गाडी घेतलीस? नाही रे मस्करी गेली। आपली लायकी काय, आपण बोलतो काय, जमल तेवढाच खायचं आणि झेपल तेवढाच बोलायचं। दा जाऊ दे, ती गावात नवीन पोर आली ती राधा, ती डायरेक्ट दादांच्या वाड्यावर गेली ना रे। काय बोलतोस, तिला कोणी सांगितलं तेच कळत नाही। तू येडायस काय, मला माझे काम होतात काय?
अरे दादांना तिने धमकी दिला नाही होय काय मग त्या पोरीमुळे ना गावचं वातावरण बिघडणार आहे बघ का तिने आता काय केलं तुमच्यावर करणी केलं का लिंबू फिरवलं आई जो बरोबर लागला नेम तू नेमत लावीस बस सत्य मी ऐकलंय ती पोरगी बोलली तेव्हा आत्माराम घाबरला होता छेचे काहीतरीच काय दादा कसे घाबरतील त्या पोरीमुळे ना अख्ख्या गावचं वाटोळ होणार आहे बघ तुझ्या दादाच नाही काय कमी वाटोळा केला नाही अरे तिचीच जमीन आणि तिथंच गेम करता मेलनो तुम्ही दादाची साथ दिली पाहिजे कालची आलेली पोरती आणि तू तिची बाजू घेतोय अरे ती तिच्या स्वार्थासाठी आली आहे कधी तुम्हाला ठेंगा दाखवून जाईल ना कळणार पण नाही हे बघ दात्या मी पोरीची बाजू नाही घेते मी खऱ्याची बाजू घेते खऱ्याची बाजू घेतोय काय सांगतो अरे चहा बनवत होतास ना मीठ संपलाय मीठ संप म्हणजे मी ह्याची कामं करायची नाही चहा करायला सांगितली ती होत नाही आजी येऊ का ये कोण ग बाय तू आजी मी राधा कोण राधा मी रघुनाथ मानेंची मुलगी आहे रघुनाथ म्हणजे आता खालच्या अंगणा नामदेव राहता त्याची पुतणी होय हो हो तर रघुनाथ मुंबईत गेला परत आलास नाही पण तू आलीस बरा वाटला मला बरा काय काम काढला आजी तुमच्यासाठी ही चिठ्ठी आली आहे चिठ्ठी कोणाची तुमच्या लेखाने पाठवली आहे लेखन म्हणजे ह्या वर्षी पण येत नाही बहुतेक तो नाही नाही आजी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे चांगली बातमी आहे वाच वाच काय म्हणतोय ता तरी बघू आहे दरवर्षी तुला सांगतो गणपतीत गावी येईन पण जमत नाही पण यावेळी मी गावी येतोय थोडा वेळ गावीच थांबणार आहे तुझी लय आठवण येते माझा लेग येतोय होय चांगली बातमी दिलीस होय थांब हा तुझं तोंड गोड करता वाईस तोंड गोड करा चांगली बातमी दिली वाज बर आजी निघू आम्ही निघताव खय दोन घास खाऊन जावा नाही उशीर होतोय आम्हाला निघताव होय सावकाश जावा हा ये हा परत ये तुम्ही पण काळजी घ्या हा येते हा चला सावकाश जावा हा राधा तू ती चिठ्ठी खोटी का वाचलीस असच ग तू पाहिलंस ना ते आजी किती खुश झाले पण ते बरोबर नाहीये ना हा मे बी नसेलही पण मला त्यावेळी जे योग्य वाटलं ना ते मी केलं तुला माहितीये बाबा मला लहानपणी नेहमी म्हणायचा गावी जा पण मी नाही ऐकलं ग त्याचं कधी तो जर का आता इथे असता आणि त्याने मला इथे गावी पाहिलं असतं ना तो किती खुश झाला असता आता या आजीच बघ ना त्यांच्या मुलाच्या आठवणीत दिवस रात्र झोपतात रात्र झोपत नाहीत पण आता आपण खोटं बोललोय ना तर बघ निदान गणपती पर्यंत तरी शांत झोपतील त्यांच्या याच आनंदासाठी ना मी खोटी बोलली पण तुला तुझ्या आई बाबांच्या आठवणीत झोप लागणार नाही त्याचं काय असं काय ते चालत चल आता जाऊ घरी
पाटील काका जमिनीचं काय झालं? बोललात का तुम्ही आत्मारंग काकाशी? बोललो ना, समक्ष बोललो, पण तो तयार नाही. अगदी आकंठाने घसा कोरडा होईपर्यंत बोललो त्याच्याशी, पण तो तयार नाही. मग आता गावच्या मीटिंग मध्ये घ्या हा विषय.